आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे जी ट्वेंटी अंतर्गत व्यापार आणि गुंतवणूक विषयक कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा आज सायंकाळी मुंबईत समारोप झाला केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी समारोपाच्या सत्राला संबोधित केलं एक पृथ्वी एक कुटुंब आणि एक भविष्य हे स्वप्न साकार करण्यासाठी भारताकडचं प्राचीन ज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची ही योग्य वेळ असल्याचं यावेळी त्यांनी या प्रतिनिधींना सांगितलं मुंबई गोवा महामार्गाचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचं आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिलं पनवेल तालुक्यातल्या खारपाडा इथं ते बोलत होते या प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि दिघी या बंदरादरम्यानची वाहतूक गतिमान होईल गडकरी यांनी मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पाहणी केली त्यानंतर त्यांनी पंधरा हजार कोटी रुपयांच्या नवीन तीन प्रकल्पांची घोषणा केली जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे वंशा अमेरिकन बँकर अजय बंगा यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून या पदासाठी बंगा यांचं नामांकन अमेरिकेनं गेल्या महिन्यात केलं होतं नामांकन दाखल करण्याची मुदत काल संपली तोपर्यंत इतर कोणत्याही देशांकडून नामांकन आलं नाही त्यामुळे आता बंगा यांची नियुक्ती जवळजवळ निश्चित मानली जात आहे राज्यातल्या पहिली राज रा राज रा ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्ता मिळणार असून राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील वाढवस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून तीन किलोमीटर आणि नववी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वसतीस्थानापासून पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे मध्य रेल्वे पाच उन्हाई स्पेशलच्या शंभर फेऱ्या चालवणार असून यात शून्य एक एक आठ नऊ आणि शून्य एक एक नऊ शून्य पुणे जंक्शन अजनी स्पेशल गाडीच्या बावीस फेऱ्या होणार आहेत या गाडीला दौंड मार्ग लाईन अहमदनगर कोपरगाव मनमाड भुसावळ अकोला बडनेरा धामणगाव आणि वर्धा इथं थांबे राहतील प्रादेशिक हवामान विभागानं विदर्भाच्या अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा यवतमाळ आणि नागपूर इथं येलो अलर्ट जारी केला असून या भागात उद्या आणि परवा आकाश अंशतः ढगा राहणार आहे विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे यावरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार